नमस्कार, आज आपण मांदेलीच्या रस्याची रेसिपी पाहणार आहोत। भाकरीसोबत, भातासोबत अथवा चपातीसोबतही खूप छान लागते, त्यासाठी मांदेली। एक मोठा चमचा कांदा आणि टोमॅटोची पेस्ट, 1/2 चमचा हळद, 1 चमचाभर लाल तिखट, होममेड मसाला 1/2 चमचा, 1 कैरीचा तुकडा, 4 चमचे तेल, कढीपत्त्याची पानं, चवीनुसार मीठ। सर्वात आधी मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये थोडी कोथिंबीर, 2 चमचे ओलं खोबरं, 1 हिरवी मिरची तुकडे करून घालूया, 1 छोटा आल्याचा तुकडा, त्याची स्किन काढून साफ करून छोटा तुकडा घालूया। याप्रमाणे 8-9 लसूण पाकळ्या मिक्सरचं झाकण लावून त्याला फिरवून बारीक करून घेऊया। याप्रमाणे वाटण तयार करून गॅसवर कढई दाबवर ठेवून त्यामध्ये तेल घालूया। तेल तापले की कढीपत्ता, कांदा, टोमॅटोची पेस्ट, तयार केलेले वाटण हे तेलावर परतून घेऊया। त्यामध्ये लाल तिखट, हळद, होममेड मसाला, चवीनुसार मीठ मिक्स करून तेलावर भाजून घेऊया। यामध्ये 1 कपभर पाणी घालून मसाला 5 मिनटं झाकण लावून शिजवून घेऊया। 5 मिनटानंतर झाकण काढून मिक्स करून यामध्ये आपण 1 ग्लासभर पाणी घालूया। याप्रमाणे रस्सा तयार करून त्याला उकळी आली की त्यामध्ये कच्च्या कैरीचा तुकडा आणि मांदेली घालून मंद आचेवर हे 5 मिनटं आपण कढवून घेऊया। याप्रमाणे कढवून 5 मिनटानंतर सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करूया। थँक्स फॉर वॉचिंग।